दैनिक प्रभातला वाचकाचं पत्र पासून आजपर्यंत प्रवास केला आणि पहिल्यापासून जे वाचकाचे पत्र व्यवहार आहे ते ती लिहिली आणि त्याच्यानंतर वाचकाचं पत्र व्यवहार आलं की आम्हाला जास्त आनंद वाटायचा व आपल्याचे वाचकाचं पत्र व्यवहार होतो ही पत्रकाची सुरुवात झाली. प्रभातनी एकदम एक नंबर चांगली प्रगती केलेली असे या गर्दीवरून सगळं जाणवते. नमस्कार, मी विठ्ठल वळसे पाटील राहणार निरगुड सर. मी 1990 साली दैनिक प्रभातमधून वाचकांचे पत्र व्यवहाराला सुरुवात केली. त्यावेळेस वाचकांच्या पत्राला खूप महत्त्व होतं. त्यावेळेस आम्हाला वाचकांच्या पत्र व्यवहार करणाऱ्यांना दैनिक प्रभातने सर्वात प्रथम ओळखपत्र दिलं होतं. त्या ओळखपत्रामुळे आम्हाला एक त्याची भावना तयार झाली की पत्रकार झालो पाहिजे. मग मी मध्यंतरी 10-15 वर्षी अनेक वर्तमानपत्रातून पत्रकारिता करत असताना मी निरगुडसर या ठिकाणी गाव कामगार पोलीस पाटील झाल्यावर मी जे वृत्तलेख लिहित आहे त्याचा माझा एक सन्मान म्हणून श्रीकृष्ण पादीर साहेब यांनी मला दैनिक प्रभातच्या संपादकीय पानावर स्तंभलेख लिहिण्याची सर्वात मोठी संधी दिली आणि आज स्तंभलेख म्हणून मला जे महाराष्ट्रामध्ये स्थान मिळालेलं आहे ते दैनिक प्रभातमुळे मिळालेलं आहे. आणि हा यांचं जे 100 वर्षाची जी परंपरा आहे ती जनमनामध्ये एकदम दैनिक प्रभात आमचा असा पेपर वाटतो, तो सामान्यांचा पेपर वाटतो आणि सहज म्हणजे इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ना आदराने येत असतो. कोणती भूमिका अशी राजकीय भूमिका किंवा प्रसिद्धीची भूमिका ठेवून या दैनिक प्रभातच्या कार्यालयात कधी येत नाही, तो आपला हक्काचं घर म्हणून येत असतो. म्हणून दैनिक प्रभात हे आम्हाला नेहमी हक्काचं घर वाटतं. दैनिक प्रभातला या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. सर, मी आज दिटणार प्रभात दैनिकला वर्धापन दिनाच्या मी माझ्या पूर्ण पुणे जिल्हा ग्रुपतर्फे शुभेच्छा देतो आणि प्रभात दैनिक असंच पुढं वाढत राहू आणि त्यांच्या पत्रकार बांधवांनाही मी सर्वच्या शुभेच्छा देतो.